यशस्विनीची आशा, शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा, शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा, आपण साऱ्या यशस्विनीची आशा। मी विद्या शिंदे, यशस्विनी सामाजिक अभियान, जिल्हा समन्वयक, सोलापूर। मी वडापूर तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी आलेले आहे गावरान काळा तिखट, चुलीवरचं काळा तिखट या मसाल्याच्या रेसिपीसाठी। किंवा इथं एक उत्पादन क्षेत्र आहे जे की यशस्विनी सामाजिक अभियानच्या तालुका समन्वयक आहेत माननीय सुनीताताई पाटील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 17 वर्षापासून हा व्यवसाय वडापूरमध्ये सुरू आहे। ताईंसह यशस्विनी सामाजिक अभियानमध्ये काम बघतात, तालुक्याचं काम बघतात। त्यांनी ट्रेनिंग केल्यापासून या उद्योगापर्यंत कसा कसा फरक पडला, महिलांच्या या सगळ्या कामामध्ये असेल, आर्थिक परिस्थितीमध्ये असेल, कसा फरक पडला याच्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मी सुनीता ताईंना विनंती करते की आपण थोडीशी सुरुवात अभियान, महिलांची आर्थिक प्रगती आणि या काळ्या मसाल्याविषयी आपण थोडीशी माहिती घ्यावी। नमस्ते, मी सुनीता प्रशांत पाटील, यशस्विनी सामाजिक अभियानाची तालुका दक्षिण सोलापूरची समन्वयक आहे। गेली 17 वर्ष आम्ही हा मसाला करतो। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मला यशस्विनीमध्ये यशस्विनी सामाजिक अभियानामध्ये येण्याची संधी मिळाली। मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही हा मसाला तर करतच होतो, पण यशस्विनी सामाजिक अभियानामध्ये नाशिकला मी जे स्वतः ट्रेनिंगला गेले आणि त्या ट्रेनिंगचा मला खूप म्हणजे खूप माझ्या जीवनामध्ये पण मला उपयोग झाला। आणि हे सगळे आमचे बचत गटातले मेंबर आहेत, त्या बचत गटाच्या सदस्याकडून कुठलाही उद्योग एकत्र कसा करायचा ह्याचं मला माननीय सुप्रिया ताई स्वयंकडून खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं। आम्ही बिग बाजारमध्ये गेलो, तिथेही विकला गेला। परत भीमतडीमध्ये आमचा 250 किलो मसाला एका दिवसात विकला गेला। आता हे सगळं तुम्ही मसाला भाजून घेणार? हां, भाजून घेता। चुलीवरती भाजलेला मसाला आहे, खास सोलापुरी स्पेशल आयटम आहे। पण आमच्याकडे मुख्य विषय येतो की ते बाजारपेठ कुठे आहे, तर त्या बाजारपेठसाठी आपण कसं करतो की हा तयार केलेला मसाला आहे? आम्ही पहिल्यांदा सगळा मसाला केला की आम्ही प्रत्येकाला जबाबदारी देतो। बचत गटात आम्ही 10 बायका आहोत, प्रत्येकाला आम्ही एक पार्ट देतो की तुम्ही कंपल्सरी 2 किलो खपवलंच पाहिजे, 3 किलो खपवलंच पाहिजे, असं एक टार्गेट देतो आम्ही। त्यामुळं आमचा ऑटोमॅटिक तो टार्गेट दिल्यामुळे प्रत्येक जण धडपड करतील आणि ग्राहकापर्यंत पोहोचतील। आपण याचं फूड लायसन आहे? हो, त्याचं फूड लायसन आम्ही केलेलं आहे। नंतर मग मी सांगितलं ना, फूड लायसन पुरा मसाल्याचं फूड लायसन आहे, त्यामुळे कुठेही आम्ही हा मसाला घेऊ शकतो। ट्रीप करतो वेगवेगळ्या ठिकाणी, आम्ही प्रदर्शनात जातो, त्यामुळं बाहेरचं जग काय आहे, ग्राहक काय आहे हे आम्हाला त्या निमित्ताने कळत असतं। आणि प्रत्येक बचत गटातली स्त्री ही सक्षम आहे याचा मला अभिमान वाटतो। येस, खास आपलं कौतुक, कारण ताई सोलापूरला राहतात, परंतु त्यांचं सगळं लक्ष हे आपल्या ग्रामीण भागातील महिलांकडे आहे। महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली पाहिजे, तरच तिचा खरा विकास किंवा गावाचा विकास होऊ शकतो, हे या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय। या सगळ्यांना माननीय पवारसाहेब असतील, सुप्रिया ताईंचं सहकार्य किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचं ट्रेनिंग या निमित्ताने आम्हाला नक्कीच काहीतरी शिकवून जातं आणि तोच वारसा आपण पुढे या ठिकाणी चालतो। आपण साऱ्या यशस्विनीची आशा, आपण साऱ्या यशस्विनी